नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो येत्या दोन ते चार तारखेपर्यंत विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघतच आहात आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र ते निर्माण झालेले दिसत आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हे आज आपल्याला बांगलादेश तसेच ओडिसा या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि उद्या दिनांक दोन तारखेला दोन जुलै रोजी हे आपल्याला पुढे सरकून छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये विस्तारलेले दिसणार आहे त्याच्यामुळे दोन तारखेला महाराष्ट्रातील काही भागामध्ये विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर या भागामध्ये ला नागपूर जालना या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे तीन तारखेला बघूया बुधवार दिनांक तीन जुलै रोजी पूर्व विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी गोंदिया चंद्रपूर भंडारा या भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात पाऊस पडताना दिसणार आहे मित्रांनो आपण बघत आहात गोंदिया या ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस आहे भंडारा तसेच इकडे उमरेड तसेच इकडे गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये चांगला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मित्रांनो आपण बघतच आहात या ठिकाणी यवतमाळ तसेच कर्जना अमरावती आर्वी वर्धा तसेच नागपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा चांगला पाऊस आपल्याला पा। बघायला मिळणार आहे आणि इकडे आपण बघूया वाशिम अकोला तसेच इकडे अकोट या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे इकडे अचनपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या भागामध्ये आ आर्वी या भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे याच ठिकाणी चार तारखेला बघूया चार तारखेला अमरावती या ठिकाणी भरपूर मुसळधार पाऊस तसेच आर्वी अकोट या कर्जना यवतमाळ अकोला या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी भरपूर मुसळधार पाऊस पडणार आहे तसेच नागपूरकडेही चांगला पा पाऊस आहे इकडे गोटी या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे मित्रांनो उर्वरित महाराष्ट्राचा आपण पावसाचा अंदाज पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व तुमच्या तालुका किंवा जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये अवश्य सांगा म्हणजे आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याबाद किंवा जिल्ह्याचा अंदाज सांगू शकेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचा तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो